यानंतर एक मोठी बातमी आहे। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे। मराठा आरक्षण संदर्भात मुख्यमंत्री आणि शरद पवार गंभीर नाहीत। शिवसेनेचा पहिल्यापासूनच आरक्षणाला विरोध होता, मग आता नेमकी भूमिका काय आहे हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करायला पाहिजे असं मेटे म्हणाले। त्याचबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होणाऱ्या सुनावणीलाही त्यांनी विरोध केलाय। सरकारनं यामध्ये हस्तक्षेप करून लवकर निर्णय घ्यावा, सरकार आत्ताच गंभीर झालं नाही तर सरकारला मोठी किंमत मोजावी लागेल असा इशाराही त्यांनी दिलेला आहे। कोणत्याही परिस्थितीमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या सुनावणीमध्ये शासनानं सुप्रीम कोर्टाला विनंती केली पाहिजे की जेव्हा प्रत्यक्षामध्ये कारभार सुरू होईल, सुनावण्या सुरू होतील, तेव्हाच हा अत्यंत महत्त्वाचा विषय आपल्यासमोर घ्यावा। 7 तारखेच्या सुनावणीमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं की एवढा हा मोठा विस्तृत आणि महत्त्वाचा विषय आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्याद्वारे आपण करू शकत नाही, म्हणून जेव्हा प्रत्यक्ष कोर्ट सुरू होईल तेव्हा आपण करू, पण सरकारच्या वतीनं मात्र कोणीही बोललं नाही। जीवन मरणाचा मराठा समाजाचा प्रश्न असताना राज्य सरकारला मात्र दुर्दैवाने त्याचं गांभीर्य आम्हाला दिसत नाही आहे। म्हणजे अशोकराव चव्हाण त्याचे कमिटीचे अध्यक्ष आहेत, परंतु त्यांना अजून त्याचा पूर्ण आवाका लक्षात आला आहे असं म्हणणं हे बरोबर होईल। राहिला प्रश्न मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, ते याच्याकडं अजिबात लक्ष द्यायला तयार नाहीत। मागच्या काळामध्ये काही वेळेस आम्ही बरीच ओरड केली, मुख्यमंत्री साधी माहितीसुद्धा घेत नाहीत, त्यानंतर कुठं त्यांनी 1-10 मिनिटाची बैठक घेण्याचं काम केलं। दरम्यान मुख्यमंत्री आता यावर काय उत्तर देतात ते पाहणं महत्त्वाचं असेल। पाहूयात पुढची बातमी। शाळा उघडण्याबाबतची ही बातमी आहे। चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील शाळा 4 ऑगस्टपासून सुरू होणार असल्याची माहिती राज्याचे ओबीसी कल्याण मदत आणि पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे। शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड गडचिरोलीमध्ये येऊन शैक्षणिक सत्राची सुरुवात करणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलंय। वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विविध विभागांची 8-वी बैठक घेतली आहे, त्यात त्यांनी ही माहिती दिली आहे। त्यापूर्वी सर्व शाळा सॅनिटाईज करून घ्याव्यात, तसेच शाळांना मास्क, सॅनिटायझर अशा आवश्यक वस्तू तातडीनं पुरवाव्यात असे निर्देशही त्यांनी दिलेत।